पगार थकित असूनही वेळेवर मिळत नाही। कोरोना संकट काळात कामावर असताना सुरक्षिततेसाठी कोणतीही संसाधने उपलब्ध नाही, यासाठी वारंवार पालिकेकडे लेखी व तोंडी मागणी करून सुद्धा पालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। पाहूयात सबसे वृत्त। चार महीने पगार नाही, सुरक्षिततेसाठी कोणतीही संसाधने मिळत नाही, याबाबत पालिकेला वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी पालिकेच्या आवारात येऊन पूर्ण दिवस कामबंद आंदोलन केले आहे। मात्र आंदोलनाची कल्पना देऊनही नगराध्यक्षा अथवा कोणीही अधिकारी पालिकेकडे आले नाही, यामुळे आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ साताराचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिला आहे। जे आरोग्य कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी आहेत आणि जे जे कोविड संकटामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही शासनाची आहे आणि त्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी जी जी लागणारी साधनं सुविधा आहेत या सुविधा नगरपालिका प्रशासनानं तातडीनं उपलब्ध करून द्यायच्या आहेत। त्याचबरोबर त्यांना जो सरकारने 50 लाखाचा विमा योजना जी लागू केलेली आहे ती या नगरपालिकेने तातडीनं लागू करावी आणि ही जी योजना आहे ही फक्त कायम कामगारांनाच लागू करण्याबरोबरच या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार सुद्धा काम करत आहेत, याही कामगारांना या सुरक्षा सर्व योजना मिळाल्या पाहिजेत। शासनाने यावर गंभीरपणे विचार करून तातडीने उपाययोजना केली नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा संघटनेच्या वतीनं आज काम बंद आंदोलन करून आम्ही शासनाला देत आहोत। शासनाने योग्य दखल घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी संघटनेच्या वतीने विनंती। अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका।